स्नेहालय फाउंडेशन सांगली या सामाजिक संस्थेच्या वतीने गरीब गरजू महिला आणि मुलींसाठी मोफत सॅनिटरी वाटप केंद्र सुरू करण्यात आलं आहे आज वाल्मिकी आवास आणि सांगली जिल्हा न्यायालयातील झोपडपट्टीमध्ये ट्रॅफिक इन्चार्ज प्रज्ञा देशमुख यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे स्नेहालय फाउंडेशन ही संस्था महिला अत्याचार हत्या कौटुंबिक हिंसाचार या सामाजिक प्रश्नावर गेली सात वर्षे काम करत आहे यावर्षी गरीब महिलांच्या आरोग्यासाठी त्यांना मोफत सॅनिटरी पॅड देऊन दे। मासिक पाळी संदर्भातील माहिती देण्यासाठी ही केंद्रे सुरू करण्यात आली स्नेहालयचे अध्यक्ष धनंजय आरवाडे यांनी समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने या उपक्रमाची सुरुवात केली आहे या उपक्रमाबद्दल महिलांनी स्नेहालय फाउंडेशनचे आभार मानले यावेळी अध्यक्ष धनंजय आरवाडे यांच्यासहित स्नेहालयचे सदस्य आणि महिला उपस्थित होत्या